व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण जी रेसिपी बनवणार आहे ती तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता. जे अगदी घरात असणाऱ्या साहित्यापासून तयार होणारी ही रेसिपी आहे, एकदम सोपी आहे. आजच्या रेसिपीचं नाव आहे गव्हाचं दिरडं. गव्हाचं पीठ तर सर्वांकडे असतं, त्यामुळे हा पटकन होणारा नाश्ता आहे. जास्त साहित्य लागत नाही आणि काहीतरी वेगळं खाऊशी वाटलं तर अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा. मग वेळ न घालवता गव्हाचं दिरडं कसं बनवायचं ते पाहूया. गव्हाच्या दिरड्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. एक छोट्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. एक छोटा टोमॅटो तोही बारीक चिरलेला आहे. तुम्हाला जेवढं बारीक चिरता येईल तेवढ्या ह्या सर्व भाज्या बारीक चिरून घ्यायच्या. छोटीशी शिमला मिरची तीही बारीक चिरलेली आहे. आणि गाजराचा छोटासा तुकडा तो मी किसून घेतलेला आहे. आणि हिरव्या तीन मिरच्या बारीक चिरलेल्या आहे. तुम्ही मिक्सरला याचं वाटण करूनसुद्धा घेऊ शकता. आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. आपण आता हे धीरडे गव्हाच्या पिठापासून तयार करणार आहे. मग एका बाउलमध्ये आपण पहिलं आता गव्हाचं पीठ घेऊया. मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. जर तुम्हाला प्रमाण जास्त बनवायचं असेल तर भाज्यांचं आणि गव्हाचं प्रमाण वाढवू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्याही भाज्या ॲड करू शकता. कोबी ॲड करू शकता, फ्लावर ॲड करू शकता, बीट ॲड करू शकता. जे तुम्हाला जे आवडतील त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता. आता हे सर्व भाज्या ॲड करून झाल्या की मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे पीठ आणि ह्या भाज्यांचा एकजीव झाला पाहिजे. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मीठ टाकल्यावर परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही डोश्यासाठी बॅटर कसं तयार करता तशा पद्धतीने याचं बॅटर तयार करायचं आहे. पण पाणी थोडं थोडं टाकायचं, अंदाज घेत घेत पाणी होतच जायचं, जेणेकरून या गव्हाच्या गाठी झाल्या नाही पाहिजे. त्या गव्हाच्या गाठी फोडून व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे सगळ्या भाज्यांचा आणि ह्या पिठाचा. म्हणजे व्यवस्थित आपले धिरडे तयार होतील. हे 2 ते 3 मिनटं हे बॅटर चांगलं फेटून फेटून घ्यायचं. आता याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे तुम्हाला मी दाखवते. थोडंसं पातळ ठेवायचं म्हणजे कुरकुरीत आणि छान होतात. अशा पद्धतीने याचं बॅटर तयार पाहिजे. म्हणून भाज्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या म्हणजे छान होतात धिरडे. आता गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे. आपल्याला तेल टाकायचं त्याच्यामध्ये जेणेकरून धिरडे आपले खाली चिपकणार नाही. म्हणून व्यवस्थित तेल पहिलं लावून घ्यायचं. पहिल्या साईडनी सोडत जायचं म्हणजे पातळ छान होतात. आणि साईडनी पण तेल सोडायचं म्हणजे जेणेकरून चिपकणार नाही आणि म्हणजे व्यवस्थित सगळ्या साईडनी भाजलं जाईल, काढताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. सगळ्या बाजूनी एकसारखा कलर यायला पाहिजे. म्हणून सगळीकडे असं फिरवून फिरवून व्यवस्थित भाजून घ्यायचं. कधी कधी गॅस पूर्णपणे सगळा पोचत नाही ना, झाकण ठेवायचं, थोडं वरून पण शिजू द्यायचं, नंतर झाकण काढायचं. आणि ह्या साईडला थोडंसं कच्चं वाटतंय ना, म्हणून थोडंसं त्या साईडने पण भाजून घ्यायचं. आता आपण पलटी करूया, कारण कलर पण आलेला आहे छान. वा किती सुंदर कलर आला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. खूप छान लागतात धिरडे, नक्की बनवून बघा तुम्ही. आता आपण काढून घेऊया. तुम्हाला मी अजून एक बनवून दाखवते. तेल टाकून आपण आता दुसरं धिरडं टाकून घेऊया. आणि हे धिरडं भाजताना एक लक्षात ठेवायचं आहे, पहिलं पॅनला तेल लावून घ्यायचं आणि मग धिरडं टाकायचं. आणि व्यवस्थित एक बाजू व्यवस्थित खरपूस भाजल्याशिवाय आपण पलटी करायचं नाही, नाहीतर मग आपलं धिरडं तुटू शकतं, व्यवस्थित होणार नाही. म्हणून पलटी करायची, घाई करायची नाही, गॅस मिडियम ठेवायचा आणि छान असं भाजून घ्यायचं. किती पौष्टिक नाश्ता आहे बघा. म्हणजे घरी असणाऱ्या साहित्यापासून तयार होणारा हा नाश्ता आहे. तुम्हाला सुद्धा आणि घरच्यांनासुद्धा खूप आवडेल एवढा मस्त नाश्ता होतो. व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं, चारी बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं. म्हणजे एखादी बाजू कच्ची असेल तर ती थोडीशी गॅसवरती फिरून फिरून तर पॅन फिरवायचा आणि भाजून घ्यायची. आता साईडने कलर थोडासा लालसर आला आहे, मग आता पलटी करायचं. किती सुंदर कलर आला आहे बघा.
आपलं दुसरं धिरडं सुद्धा आता बनवून तयार झालेलं आहे. मग ही धिरड्यांची रेसिपी जर आवडली तर नक्की बनवून पहा. इतका सुंदर नाश्ता तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. नाश्त्यासाठी गव्हाचे धिरडे आता तयार झालेले आहेत. ही रेसिपी आवडली तर नाश्त्यासाठी तुम्ही कधीही बनवू शकता. आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आपण असंच पुन्हा भेटूया अशाच एखाद्या वेगवेगळ्या छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत गुड बाय.